50,000 आक्रमक झाले. जितेंद्र आव्हाडांनी एका ट्विटद्वारे या माणसानं देशाचं वाटोळं केलं, गांधी टोपी घालून कुणी गांधी होत नाही असं ट्विट केलं होतं आणि त्या विरोधात 50,000 अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याच्या तयारीत आहेत. माझ्यामुळं देशाचं वाटोळं झालं असं म्हणायचं तर मी एवढे कायदे केले, त्या कायद्याचा जनतेचा फायदा झाला. माहितीचा अधिकार हा देशाला मिळाला ना, एक झालं. माझ्या काही आंदोलनामुळं यांच्या कार्यकर्त्याचं वाटोळं झालं हे नाकारता येत नाही. घरी गेलं ना बरेच कार्यकर्ते, हे त्यांचं नुकसान झालं.